नमस्कार, आज आपण पोह्याचे बॉबी पापड तयार करणार आहोत। हे पापड पहा, अगदी मस्त दुप्पट तिप्पट कढईभर फुललेले आहेत। विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेले नाही। बऱ्याच वेळा लहान मुलं चिप्स आणि कुरकुरे खाण्यासाठी हट्ट धरतात, अशावेळी वर्षभरासाठी तुम्ही असे बॉबी पापड तयार करून ठेवले तर लहान मुलं जेव्हा मागतील तेव्हा तुम्ही त्यांना असे बॉबी पापड तळून देऊ शकता। हे बॉबी पापड तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही। आपण रोजचे जे कांदे पोहे खातो त्याच पोह्यापासून मी हे पापड तयार केलेले आहेत। खूप कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात, वर्ष दोन वर्ष हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा, अगदी निःशुल्क आहे। पोह्याचे बॉबी पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पोहे भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती एका जाडबुडाच्या कढईमध्ये तीन वाटी पोहे काढून घेणार आहे। आपण नॉर्मली कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे मी या ठिकाणी वापरलेले आहेत। आता हे पोहे अगदी कमी आचेवरती 3 ते 4 मिनटं खमंग भाजून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, पोह्याचा रंग बदलू द्यायचा नाही, अगदी मंद आचेवरती सतत हलवत भाजून घेऊयात। 4-5 मिनटं अगदी कमी आचेवरती एकसारखं हलवत पोहे मस्त खमंग भाजून घेतलेले आहेत। आता हे भाजून घेतलेले पोहे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। भाजून घेतलेले पोहे पूर्णपणे थंड झालेले आहेत, हातामध्ये चुरल्यानंतर मस्त असा भुगा होतोय, अगदी कुरकुरीत भाजले गेले आहेत। आता असे पोहे थंड झाल्यानंतर थोडे थोडे पोहे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि पोह्याची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। चला तर थोडे थोडे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक पावडर तयार करून घेऊयात। अशा प्रकारे पोह्याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। आता ही तयार केलेली पावडर पुन्हा आपण एकदा चाळणीने चाळून घेणार आहोत, जेणेकरून पोह्याचे काही मोठे मोठे कण शिल्लक राहिले असतील तर ते देखील निघून जातील। मस्त अशी पोह्याची पावडर मी चाळणीने चाळून घेतलेली आहे। पोह्याचे असे चाळणीमध्ये मोठे मोठे कण शिल्लक राहिलेले आहेत ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि उरलेले पोहे देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेऊयात। अशा प्रकारे सर्व पोह्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आणि चाळणीने चाळून देखील घेतलेली आहे। मस्त असं पोह्याचं एकदम बारीक पीठ या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे। थोडे असे पोहे गरम करून घेतल्यामुळे पोह्याची पावडर एकदम बारीक तयार होते, त्यामुळे बॉबी पापड अगदी सुंदर तयार होतात। हे पहा, परफेक्ट। आता ह्या तयार केलेल्या पोह्याच्या पावडरमध्ये 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे। मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छोटा 1/2 चमचा पापडखार घालायचा आहे, त्यामुळे पापड मस्त हलके फुलके आणि खुसखुशीत तयार होतात। लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा करून घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे घातलेले सर्व जिनस पावडरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। अशा प्रकारे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं साधं पाणी घालून मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, पीठ मळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हे पोह्याच्या पावडरचं पीठ मळताना गरम पाणी वगैरे अजिबात वापरायची गरज नाही, साधंच पाणी घेऊन मस्त असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पापडसाठी। लक्षात ठेवा, पोह्याची पावडर भरपूर सारं पाणी शोषून घेते, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे पीठ मळण्यासाठी थोडासा जास्त पाण्याचा वापर करावा लागणार आहे। अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, लगेच एकदम जास्त पाणी घालू नका, असं थोडं थोडं करून घाला, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल। जास्त घट्ट देखील पीठ मळायचं नाही आणि जास्त पातळ देखील मळायचं नाही, अगदी मध्यम असं मळून घ्यायचं आहे। जर तुम्ही जास्त घट्टाचं पीठ मळलं तर तुम्हाला बॉबी पापड साच्यामधून करायला जास्त जोर द्यावा लागेल, त्यामुळे थोडंसं जास्त घट्ट न मळता थोडंसं मध्यमच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असा पिठाचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल जास्त देखील पातळ किंवा जास्त देखील घट्ट हे पीठ मळून घेतलेलं नाही, अगदी सहजरित्या आपल्याला हे दाबता येत आहे इतकं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जास्त घट्ट पीठ मळून घेऊ नका। हे पहा, मस्त असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे। आता हे मळून घेतलेलं पीठ 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून मस्त असं भिजेल आणि बॉबी पापड देखील खूप छान तयार होतील। 10 मिनटं झालेली आहेत, हे पीठ मी भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं। पुन्हा एकदा 1-2 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। तुम्ही हे पीठ मळताना थोडासा पाण्याचा हात लावूनसुद्धा मळून घेऊ शकता। लक्षात ठेवा, तेलाचा वापर अजिबात करायचा नाही।
मस्त असं पीठ भिजल्यानंतर सुद्धा पहा जास्त घट्ट झालेलं नाही, अगदी ह्याच रीतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता बॉबी पापड तयार करण्यासाठी मी अशा प्रकारची थाळी वापरणार आहे. आता ही थाळी जी आहे ती सोऱ्यामध्ये मशीनमध्ये घालून घ्यायची आहे. मळून घेतलेलं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे. पीठ असं थोडंसं घेतल्यानंतर पुन्हा पाण्याचा हात लावून चांगलं एकसारखं मळून घ्या, म्हणजे एकसारखे बॉबी पापड तयार होतील. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि साच्यामध्ये चांगलं दाबून दाबून पीठ भरून घ्या, मध्ये एअर गॅप राहता कामा नये. हे पहा अशा प्रकारे चांगलं दाबून दाबून मी पीठ साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आता लगेचच वरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि बॉबी पापड बनवायला सुरुवात करायची आहे. आता बॉबी पापड असे प्लास्टिकच्या कागदावरती घालायचे आहे. कागदाला अजिबात तेल वगैरे लावायचं नाही. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहे. मस्त असे तयार होत आहे. जास्त देखील मोठे करायचे नाही, मध्यमच तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे तळल्यानंतर कढईमध्ये मावतील, नाही तर तुम्ही जास्त मोठे केले तर तुम्हाला मधून ते तोडावे लागतील तळताना. त्यामुळे एवढ्याच आकाराचे करा. मस्त असे बॉबी पापड या ठिकाणी तयार होत आहे. हे पहा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. तुम्ही हे पापड तयार करताना पोह्याच्या पावडरमध्ये मिरचीची म्हणजे हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा तयार करून घालू शकता. खूप छान पापड लागतात. मस्त असे झटपट पापड तयार होतात. लहान मुलांना कुरकुरे चिप्स देण्यापेक्षा तुम्ही असे जर पापड तयार करून ठेवले तर वर्षभर हे पापड टिकतात, अजिबात खराब होत नाही. आणि मुलांनी कुरकुरे किंवा चिप्स मागितले तर त्यावेळी तुम्ही असे त्यांना पापड तळून देऊ शकता. आता असे काही पापड तयार करून झाल्यानंतर लगेचच आता हा एक एक पापड आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आहे. अगदी छान मोकळा होतो, अजिबात तुटत वगैरे नाही. तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल एक एक पट्टी जी आहे बॉबी पापडची ती वेगळी करून घेऊयात आणि आपण दुसऱ्या साईडला एकसारखी अशी टाकून घेऊयात. हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. मी असे थोडे बॉबी पापड तयार करून घेतले आणि लगेचच हे बॉबी पापड जे मोकळे मोकळे सुट्टे करून घेतलेले आहेत. तुम्ही सर्व बॉबी पापड तयार करून घ्या, त्यानंतरसुद्धा हे मोकळे करून घेऊ शकता, अजिबात तुटत वगैरे नाही. अशा प्रकारे सर्व बॉबी पापड मी एकसारखे मोकळे करून घेतलेले आहेत. आता ह्याच पद्धतीने उरलेले सर्व पापड मी तयार करून घेणार आहेत. फटाफट तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही, कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात जर पोहे असतील तर झटपट हे पापड तयार होतात, 20-25 मिनटातच तयार होतात, वेळ अजिबात लागत नाही. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे बॉबी पापड तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व मिश्रणाचे बॉबी पापड तयार करून घेतलेले आहेत आणि मोकळे मोकळे देखील केलेले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अजिबात एकही बॉबी पापड एकमेकांना चिकटलेलं नाही, मस्त असा मोकळा सुटसुटीत निघालेला आहे. परफेक्ट. खूप सारे बॉबी पापड ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता हे पापड 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला चांगले सुकवून घ्यायचे आहेत, म्हणजे वर्षभर आरामशीर टिकतील. 3-4 दिवस कडकडीत उन्हामध्ये बॉबी पापड मस्त असे सुकवून घेतलेले आहेत. हे पहा अगदी छान वाळले गेले आहेत. आवाज पहा, अगदी दोन्ही बोटांच्या मध्ये तोडल्यानंतर बॉबी पापड अगदी सहजरित्या तुटत आहे. अगदी असे सुकवून घ्या. अगदी मस्त असे लांब लांब पापड तयार झालेले आहेत, कुठेही मध्येच तुटलेले नाही, तुमच्या लक्षात येतच असेल. आता तुम्ही या ठिकाणी पापडची साईज आत्ताच पाहून घ्या. मी तळताना असे मध्ये मध्ये दोन तुकडे करणार आहे, मग तळणार आहे, कारण हे पापड थोडेसे मोठे झालेले आहे, ते तळल्यानंतर कढईमध्ये मावणार नाही. हे पहा. चला तर आता मी तुम्हाला थोडे पापड तळून दाखवते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या किती फुगतात ते. कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे. बॉबी पापड मी मध्ये असे दोन भागामध्ये तोडून घेतलेले आहे आणि त्यानंतर तळत आहे, म्हणजे ते कढईमध्ये तळल्यानंतर मावतील देखील. हे पहा किती फुगलेले आहेत, दुप्पट तिप्पट फुललेले आहेत. रंग तर खूप सुरेख आलेला आहे. हे पापड अगदी खुसखुशीत तयार होतात, खायला तर खूप छान लागतात. कुरकुरे चिप्स मुलांना देण्यापेक्षा असे पापड तयार करा, वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकतात आणि झटपट तयार होतात. विशेष म्हणजे अगदी नवीन शिकणाऱ्या मुलींनासुद्धा हे पापड जमतील इतके सोपे आहेत. मस्त असे फुगले देखील आहेत. या प्रकारे मी काही पापड तळून घेतलेले आहेत. मस्त असे तळले गेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अजिबात तेलकट झालेले नाही, मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर या उन्हाळ्यामध्ये असे बॉबी पापड जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.